महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यात शिवसेना व शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतला। त्यातच काल खासदार शिंदे यांनी कल्याण पूर्वेतील शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी करून चर्चा केली। मात्र त्यावेळी शिवसेना शाखा बंद असल्याचे दिसून आल्याने शाखेचे कुलूप तोडतानाच व्हिडिओ व्हायरल झाला। तर दुसरीकडे आज मुख्यमंत्र्यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याविषयी कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा रसाळ यांच्या नावाने खासदारविषयी आपत्तिजनक पोस्ट आज सकाळपासून व्हायरल झाल्याने ठाणे मुंबई भागातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आशा रसाळ यांना आज सायंकाळच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते। आशा रसाळ यांच्या चौकशीतून ती पोस्ट अज्ञात व्यक्तीने व्हायरल केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू केल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे। मात्र ज्या कारणामुळे खासदार विरोधात पोस्ट व्हायरल झाली त्याच्या मागचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत असले तरी त्या शिवसेना शाखेचे कुलूप तोडताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याबाबत मात्र बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे दिसून आले। आज सकाळपासून कल्याण ईस्टच्या राहणाऱ्या सौ आशा रसाळ यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झालेली आहे। त्यामध्ये काल माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मध्यवर्ती शाखेला भेट दिलेली होती। पूर्ण पोलीस बंदोबस्त तिथे होता आणि त्या अनुषंगाने सौ रसाळ यांनीच्या नावाने एक पोस्ट तिथे व्हायरल झालेली आहे। आता आम्ही सर्व पदाधिकारी आहे आणि रसाळ ज्या आहेत त्यांची आम्ही चौकशी केलेली आहे। तर त्यांनी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचं त्यांनी आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि ती पोस्टही कोणीही त्यांनी स्वतः व्हायरल केलेली नाही असंही त्यांनी दिलेलं आहे। या संबंधाने आम्ही रितसर कायदेशीर कारवाई करत आहोत। त्यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने राजकीय हेतूपोटी गैरसमज पसरावे म्हणून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे। गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि याच्या मागे नेमकी कोण आहे याचा सखोल तपास करण्यात येईल। धन्यवाद। अननोन विरोधात गुन्हा दाखल होईल परंतु त्याचा सायबर आमचा एक्सपर्ट कडून पूर्ण तपास केला जाईल आणि याच्या मागे नेमकी कोण आहे याचा सखोल तपास केला जाईल। धन्यवाद। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा। आपका हस्तरेखा जन्म कुंडली फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं। शिक्षण नौकरी कर्ज मुक्ति राजकारण शत्रु पीड़ा सास बहू में त्रास स्त्री पुरुष प्रेम प्रेम भंग पति पत्नी समस्या कोर्ट कचहरी धन संपत्ति विदेश यात्रा बिजनेस शारीरिक और मानसिक चिंता संतान सुख आपका जीवन का ए टू जेड समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा। गुरुजी के पास विश्वास रखकर आइए 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी मराठी कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता साई पैराडाइज बिल्डिंग शॉप नंबर 5 रुचिरा ज्वेलर्स के बाजू में गुप्ते रोड रेलवे स्टेशन के पास डॉबीवेली वेस्ट मुंबई। फोन नंबर 9663296566।